मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याला सुरुवात करण्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात आली आहे. भारत सरकारचा अंगीकृत उपक्रम असलेल्या रेल विकास निगम लिमिटेड आणि रशियाच्या दोन कंपनीच्या संयुक्त माध्यमातून 200 वंदे भारत रेल्वेची निर्मिती केली जाणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया पार पडली असून अंतिम निश्चिती सुरू झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी येथे 1920 कोच लातूरमध्ये उत्पादित होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 200 पैकी 120 वंदे भारत रेल्वे गाड्या ह्या लातूरच्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यात तयार होणार आहेत. उर्वरित 80 गाड्या ह्या चेन्नईला तयार होणार आहेत. लातूरच्या मराठवाडा कोच फॅक्टरीमध्ये प्रथम फेजमध्ये वंदे भारत 120 ट्रेनची निर्मिती 120 ट्रेनची निर्मितीकरिता 1920 कोच बनवण्याची निविदा अंतिम टप्प्यात आहे. सध्याची ट्रेन संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची असून ट्रेन उत्पादनाकरिता 26,000 कोटी व त्याच्या देखभाल व दुरुस्तीकरिता 32,000 कोटी असे 58,000 कोटीची निविदा आहे. लवकरच संबंधित कंपनीला वर्क ऑर्डर दिल्यानंतर लोकार्पण सोहळ्यास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव साहेब व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे लातूरला येण्याची दाट शक्यता आहे. सदरच्या प्रथम लोकार्पण सोहळ्यामध्ये दुसऱ्या फेजच्या भूमिपूजन असा संयुक्त कार्यक्रम व्हावा अशी अपेक्षा आहे. असा दुग्ध शर्करा योग घडून आलेस उत्पादन वाढीस चालना मिळेल. तसे तत्कालीन परिस्थितीनुसार दुसऱ्या फेजमध्ये वंदे भारत ट्रेनची निर्मिती होईल किंवा मेट्रो कोचची निर्मिती होईल. तसे सदरच्या कारखान्यामुळे लातूरसह संपूर्ण मराठवाड्याच्या उद्योग वाढीमध्ये फार मोठा हातभार लागणार आहे. तसेच स्थानिकांना रोजगार निर्मितीत वाढ होणार आहे. सबब स्थानिकांना ट्रेनिंग देणे अपेक्षित आहे. सदर फॅक्टरीमध्ये पूर्वी 4 कोच उभारेल असेच रेल्वेचा शेअर होता. आता त्यात 16 कोचपर्यंत वाढ करण्यात आलेली आहे. तसेच मूलभूत सुविधेमध्ये पण वाढ करण्यात आलेली आहे. याकरिता लातूरच्या खासदारांनी 30 कोटीची रक्कम केंद्राकडून मिळवली होती. सबब त्याच्यामुळे या सर्व बाबींची पूर्तता झालेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लातूरात होणाऱ्या या वंदे भारतच्या ट्रेन्स 2026 युरोपीय देश व दक्षिण आफ्रिकेमध्ये निर्यात करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे मी लातूरकर म्हणून मला त्याचा सार्थ अभिमान आहे. तसेच सदर कारखान्याच्या जवळ स्पीड चाचणीसाठी कमीत कमी 10 किलोमीटरचा डायनामिक टेस्ट ट्रॅकची निर्मिती करणे अत्यावश्यक असून त्यामुळे वेळेची बचतीबरोबरच चाचणीला विलंब टाळता येईल व उत्पादन वाढीस चालना मिळणार आहे. न्यूज 18 लोकलसाठी मी ऋषिकेश होळीकर, लातूर.